सिंधुदुर्गमधल्या देवगड तालुक्यातील मोण गावामध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे भैरवी मंदिर ते नंदीची घाटी बाजारपेठ हा रस्ता पहिल्याच पावसामध्ये वाहून गेला. यावर्षी जलजीवन मिशन कामाची पाईपलाईन रस्त्याच्या कडेनं गटारातून खुदाई करून टाकण्यात आलेली आहे, मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रशासनानं यावरती मार्ग काढला नाही तर ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.